केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला यामध्ये संरक्षण क्षेत्राला नक्की काय मिळालं याबद्दलच आपण चर्चा करतोय यंदा संरक्षण क्षेत्राला पाच पॉईंट चौऱ्याण्णव लाख कोटींची निधींचा तरतूद आहे ती करण्यात आली आहे दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत जर बघितलं तर तेरा टक्क्यांची वाढ आत्ताच्या या अर्थसंकल्पात केलेली आहे मात्र यामध्ये अडीच लाख कोटींपेक्षा जास्त हे भांडवली खर्च अस्थापना देखभाल आणि वेतन यासाठी वापरण्यात येणार तर जो वेगळा आणखी निधी आहे तो संरक्षण क्षेत्रामध्ये क्षेपणास्त्र असेल उपकरणे असतील याच्या खरेदीसाठी वापरण्यात आल्या मग तू गेल्या वर्षी जे तुलनेत आणि यंदाच्या तुलनेत किती वाढ करण्यात आली आहे तेच आपण पाहू नमस्कार मी स्वप्न जाधव माय महानगरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वांच्या नजर लागून राहिली होती म्हणजे संरक्षण क्षेत्रावर नक्की संरक्षण क्षेत्राला किती निधी यामध्ये अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येते याकडे सर्वांची लक्ष होतं मात्र यामध्ये जर पाहिलं तर चीन पाकिस्तान ही कडे घुसखोरी असेल किंवा नियंत्रण रेषेवरती घुसखोरी करतायत त्यामध्ये भारताला आणखी सक्षम होण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताचे सैन्य अधिक सक्षम करण्यासाठी विशेष तरतूद ही नेहमी संरक्षण खात्यावर करण्यात येते गेल्या दोन तीन वर्षांपासून आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात निधी एकूण अर्थसंकल्पाच्या आठ टक्के निधी हा आता के केंद्रीय अर्थसंकल्पातून संरक्षण क्षेत्राला देण्यात मात्र संरक्षण क्षेत्रामध्ये नक्की किती निधी आहे आणि कोणकोणत्या गोष्टींसाठी हा निधी वापरण्यात येणार ते समभाव अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी एक पॉईंट बासष्ट लाख कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली यामध्ये नवीन शस्त्रास्त्रे असतील विमाने युद्धनौका आणि इतर लष्करी सामग्री देखील खरेदी करण्याची तरतूद आहे दोन हजार बावीस तेवीसच्या आर्थिक वर्षासाठी भांडवली खर्चासाठी एकूण एक, एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तसेच अर्थसंकल्पीय दस्तऐवजानुसार महसुली खर्चासाठी दोन लाख सत्तर हजार एकशे वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली ज्यामध्ये वेतन आणि आस्थापनांच्या देखभालीवर खर्चाचा समावेश करण्यात आला दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात महसुली खर्चासाठी अर्थसंकल्पीय तरतूद दोन लाख एकोणचाळीस हजार कोटी रुपये होती दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी भांडवली खर्चासाठी आठ हजार सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये ठेवण्यात आले निवृत्ती वेतन खर्चासह एकूण महसुली खर्च जर पाहिला तर चार लाख बावीस हजार एकशे कोटी रुपयांचा अंदाजे आहे संरक्षण क्षेत्रासाठी एकूण पाच लाख त्र्याण्णव हजार पाचशे सदुसष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर दोन हजार तेरा चौदामध्ये ही तरतूद दोन पॉईंट त्रेपन्न लाख कोटी होती तर भांडवली खर्चासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे संरक्षण क्षेत्राला अधिक मजबूत आणि बळकटी देण्यासाठी सर्वाधिक निधी हा संरक्षण क्षेत्राच्या तरतुदीसाठी वापरण्यात येतो तसेच आपण जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर पाहिलं तर भारत हा सर्वाधिक मोठ्या प्रमाणात आयात करणारा देश होता संरक्षण क्षेत्रामध्ये जे काही क्षेपणास्त्र हवे असतं ते सर्व भारत आयात करत होता परंतु आत्मनिर्भर भारत यामध्ये अनेक शस्त्रास्त्रे असतील हे भारतामध्ये तयार करण्यात आले याचनुसार आणि काही हेलिकॉप्टर असतील विमानं असतील तसेच जहाज असेल नौका असतील या सुद्धा भारतात तयार करण्यात येतात त्यामुळे कुठेतरी निर्यातीकडे भारत देश हा आपला जात आहे आणि यामध्येच आता मोठ्या प्रमाणात ही तरतूद ही भारताच्या संरक्षण क्षेत्रावर केली त्यामुळे चीन आणि पाकिस्तान यांच्या अर्थसंकल्पावर नक्कीच सर्वांचं नजर असतं दोन्ही अर्थसंकल्प हे या ठिकाणी आपण तपासून पाहतो मात्र भारत ज्याप्रमाणे पुढे चाललं आहे अर्थसंकल्प त्याच्यामध्ये जे तरतूद करण्यात येते ती अधिकाधिक वाढत चालताना या ठिकाणी आपल्याला दिसते अशा प्रकारच्या ताज्या घडामोडी आणि नवी माहितीसाठी आमच्या माय महानगर डॉट कॉम वेबसाईटला विजिट करा आमच्या फेसबुक पेजला लाईक करा माय महानगरला यूट्यूब चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका